जिल्ह्यात घरफोडी करून धुमाकूळ माजवणाऱ्या सराई चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 5 लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटनात वाढ झाल्यानं या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार पोलिसांची विविध पथकं सक्रिय झाली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, हवालदार वसंत पिंगळे, सतीश जंगम, संजय हुंबे, संजय इंगवले, महेश खोत, अमित मर्दानी यांचं पथक सक्रिय केलंय. दरम्यान मुकेश जाधव गोसावी यांना काही तरुण चोरलेल्या इलेक्ट्रिक मोटर विकण्यासाठी आज कोल्हापुरात येणार असल्याचं समजलं. पोलिसांनी सापळा लावून मुकेश जाधव गोसावी, उमेश गोसावी आणि अभिषेक घाटगे या इचलकरंजीतील 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या घरफोडीतील 7 इलेक्ट्रिक मोटारी, 123 तांब्यांची भांडी, तांब्याचा बंब, 3 पितळी समई, 24 पितळी भांडी, ॲल्युमिनियमची 13 भांडी, स्टीलची 85 भांडी असं 4,96,200 रुपयांचं साहित्य जप्त केलं.